आपण मागील लेक्चरमध्ये जे काही केले आज त्याचा थोडक्यात साराश घेऊ तुम्ही सगळे नोटेशन पुन्हा आठवा आणि मग मी तुम्हाला ऑपरेटरच्या बेसिसकडे घेऊन जाईल आपण आपल्या पहिला अभ्यासक्रमामध्ये अभ्यास केला आहे की मोमेंटम ऑपरेटरला डिफरन्शियल ऑपरेटरचे प्रतिनिधित्व दिले जाऊ शके मोमेंटम सर्व ऑब्झर्वेबल ऑपरेटर म्हणून लिहिले जाऊ शकतात आपल्याला फक्त पाहायचे आहे की लिनियर वेटर स्पेस बेसिस सेट लिहिले जावे आपल्याला हेही पाहायला आवडेल की बेसिस काय आहे ऑपरेटर चा विषय शेवटच्या लेक्चरमध्ये आपण काय केले याचा थोडक्यात सारा सांगा क्वांटम मेकॅनिकलची सिस्टमची स्थिती साधारणपणे फाई सारखी दर्शवली जाते सामान्यतः फाई वेळोवेळी उतरात होत असतो म्हणून फाईला आपण फंक्शन ऑफ टाईम म्हणतो ही सिस्टमची स्थिती आहे आणि कोनी या कोनीय ब्रेकटला केटी म्हणून संबोधले जाते म्हणून या स्टेटमध्ये जेव्हा मी स्टेट विषयी बोलतो या की सिस्टम कोठे आहे सिस्टमची स्टेट म्हणजे काय आहे याविषयीची सर्व माहिती अंतर्भूत असणे आवश्यक आहे हे, हे पार्टिकलची ऊर्जा स्लॅश एनर्जी कोणत्या प्रकारची तसेच तिचे ठिकाण याबद्दल माहिती सांगू शकते ही सर्व प्रकारची माहिती केटी ब्रेकटला ज्याला फाई स्थिती आहे तिथे जतन होते आणि आपण स्पॅनबद्दल बोललो स्पेस स्पॅन करू शकतो आणि तुम्ही स्पॅन असा बनवू शकता की ते लिनियर इंडिपेंडंट असतील जर तुमच्याकडे स्पेस पसरलेले असतील आणि लिनियर इंडिपेंडंट अवस्था असतील तर ते कनेक्शन आहे ज्याला आपण बेस सेट म्हणतो व्हेक्टर स्पेससाठी आणि बेसिस सेटमधील सेटची संख्या जी व्हेक्टर सेटचे सेट से डायमेन्शन डिफाईन करते एक उदाहरण आपण डायमेन्शनल स्पेस पाहत होतो परंतु आपण जनरल ते एकट्राट्य जागेत करू शकता मग आपण याबद्दल बोललो की दुहेरी व्हेटर स्पेस आहे जे या व्ही मध्ये दर्शविले जाईल या व्ही मध्ये ते वेगळ्या कोणीय ब्रॅकेट दिले जातात आणि त्यांना ब्राह्मणतात हे डायराक ब्रेट नोटेशन आहे जे आम्ही केवळ फॉलो करणार आहोत आणि तुम्हाला या ड्यूल वेक्टर्सची गरज का आहे जर तुमच्याकडे हे ड्युल वेक्टर असतील आपण स्केलर निर्धारित करू शकता घेऊन पारंपारिक थ्री डायमेन्शनल स्पेस मध्ये तुम्ही डॉट प्रोडक्ट म्हटले असते येथे आपण ते इनर प्रोडक्ट म्हणून सांगू म्हणून आपण आज फायनाइट डायमेन्शनल व्हेटर सह हो मर्यादित करू ते इन्फायनाइट डायमेन्शनल पर्यंत जाऊ शकते तर आपण स्वतःला फायनाइट डायमेन्शनल व्हेटर स्पेस मध्ये मर्यादित करूया जर या फायनाइट डायमेन्शनल व्हेक्टर जागेफाई असेल तर तुम्ही केट दर्शवू शकता तुम्ही ए कॉलम व्हेक्टर द्वारे केट रिप्रेझेंट करू शकता म्हणून तुम्ही कॉलम व्हेक्टर द्वारे शकता व्हेक्टरमध्ये एन घटक असू द्या म्हणजे हे एन इक्वल थ्री हे आपण डायमेन्शनल जागेत पाहिलेल्या समान आहे पण आपण करू शका अन एबस्ट्रॅक्ट एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस जेथे एन फायनाईट आहे त्याचप्रमाणे याकेटची ड्यूल ज्याला आपण ब्रा म्हणतो ती दुसरी काही अवस्था रो व्हेटर द्वारे दर्शविली जाईल रो व्हेटरद्वारे दर्शविली जाते समजा एन घटकांमधील नोंदी एक्स वन ते एक्स एन काही प्रकारचे एन ट्युपल आहेत हे एक्स वन ते एक्स एन रिअल व्हेटर स्पेस असल्यास रिलल असू शकता ते कॉम्प्लेक्स व्हेटर स्पेस असेल तर ते कॉम्प्लेक्स असू शके त्यामुळे व्हेटर स्पेस आणि टू व्हेटर स्पेस या दोन स्टेट्स दिल्या आहेत तुम्ही इनर प्रोडक्ट शोधू शकता इनर प्रोडक्ट काय आहे एका रो व्हेर मधील कॉलम चा, मध्ये ते कॉलम सह रो चा गुणाकार करत आहे तुम्ही हे मॅट्रिक्स मेकॅनिक्स मध्ये केले आहे मेकॅनिक्सचा थिरी ऑफ मेट्रिसेस एका रोचा कॉलम गुणाकार केल्याने तुम्हाला स्केल मिळेल कॉलम चा गुणाकार करणारी रो इनर प्रोडक्टद्वारे दिली जाते आणि ते स्केल असेल पुढील प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता जर तुम्ही अशा पद्धतीने टू स्टेट्स दुसरा लाईन लिहिल्यास हे काय आहे तो कॉलम म्हणजे एका रोचा मल्टिप्लाय तुम्ही कॉलम चा मल्टिप्लाय केला आहे ते तुम्हाला काय देईल हे तुम्हाला एन एक्स एन मेट्रिसेस देईल तर हे देखील अलाउड ऑपरेशन आहे परंतु हे स्केलर देत नाही परंतु ते मॅट्रिक्स देते कॉलम व्हिटरद्वारे स्टेट वरो व्हिटरद्वारे ड्युअल व्हिटर प्रतिनिधित्व केले तर इनर प्रोडक्ट एक स्केलर आहे हे एंग्युलर ब्रॅकेट म्हणजे ज्याला आपण आऊटर प्रोडक्ट म्हणू आधी आपण आधीच्याला वन इनर प्रोडक्ट म्हणतो हा एंग्युलर ब्रॅकेट आपण त्याला आउटर प्रोडक्ट म्हणू आऊटर प्रोडक्ट हे होणार आहे जे तुम्हाला स्केलर नसून ते मॅट्रिक्स आहे जर व्हेक्टर स्पेस फायनाइट डायमेन्शनल एन डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस असेल तर ती एन क्रॉस एन मॅट्रिक्स असेल तर काही अर्थाने डिरॅक नोटेशनमध्ये आउटर प्रोडक्ट ऑपरेटर प्रमाणे मानले जाऊ शकते आणि जे एनक्रॉस एन द्वारे दर्शवले जाऊ शकते आणि मॅट्रिसेस रिप्रेझेंटेशन म्हणजे काय समजा ते एखाद्या गोष्टीला रंग देण्यासारखे आहे तर हा एक प्रकार आहे की मी हे निळ्या रंगाने दर्शवितो मी हे हिरव्या रंगाने रिप्रेझेंट करतो असे काहीतरी हे वेगवेगळ्या रंगांचे किंवा वेगवेगळ्या कपड्यांसारखे आहे तुम्ही हे ऑपरेशन रेस करू शकता समजा मला एकतेच्या मुळांकडे पाहायचे आहे तुम्ही सर्व एकतेच्या क्यूब रुक्षशी परिचित आहात ओमेगा हे एकतेचे क्यूब रूट आहे कारण ओमेगा क्यूब ही आयडेंटिटी आहे आणि वन प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वायर्ड झिरो आहे तुम्ही त्या ओमेगाला रिप्रेझेंट टू बाय टू मॅट्रिक्सने करू शकता तुम्ही त्या ओमेगाला टू बाय टू मॅट्रिक्स लिहून ड्रेस देऊ शकता टू बाय टू मॅट्रिक्स काय आहे ते फक्त सुमारे वन वीस डिग्री फिरते कारण टू पाय बाय थ्री सीन टू पाय बाय थ्री ते करू शकते तर याला आपण रिप्रेझेंटेशन म्हणतो तर ओमेगा क्यूब इक्वल वन आणि वन प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वायर वन मी एक रिप्रेझेंटेशन म्हणून पॉवर टू फाय आई बाय थ्रीच्या बळावर दर्शवू शकतो हे वन प्रतिनिधित्व आहे दुसरा प्रतिनिधित्व ओमेगा आहे टू क्रॉस टू मॅट्रिक्स म्हणून लिहिले जाऊ शकते कॉस टू पाय बाय थ्री पाय टू पी बाय थ्री मायनस साईन टू पाय बाय थ्री कॉस टू पाय बाय थ्री म्हणून याला प्रतिनिधित्व म्हणतात प्रतिनिधित्व का जे येथे वन लिहिले आहे ते या दोन्ही समीकरणांचे समाधान करते तू हे भिन्न रिप्रेझेंटेशन किंवा ड्रेस आहे जो या दोन्ही इक्वेशनचे समाधान करतो म्हणून काही इक्वेशन दिली आहेत तुम्ही वेगवेगळे प्रतिनिधित्व लिहिण्याचा प्रयत्न करू शकता आणि ते त्या अटी पूर्ण करते की नाही ते पाहू शकता त्याचप्रमाणे फोरमल एबस्ट्रॅक्ट स्टेट थाई जे मी लिहितो मी एन कॉलम आणि वन कॉलम सह कॉलम व्हेटर म्हणून प्रतिनिधित्व देत आहे त्याचप्रमाणे ड्युअल व्हेक्टर स्पेस मधील ब्रा व्हेक्टर एका रो व्हेर द्वारे दर्शविला जाईल जो वन कॉलम आहे आणि एनरो हेच घडत आहे म्हणून जेव्हाही तुम्ही इनर प्रोडक्ट घेता तेव्हा ती एक एलिमेंट बनते जी तुम्ही आउटर प्रोडक्ट घेतल्यास ए क्रॉस वन एलिमेंट असेल तर इनर प्रोडक्ट बाय सह ही संख्या एक क्रॉस वन आय सह फाय असते हा मॅट्रिक्स असेल जो एन क्रॉस एन आहे जे अगदी सोपे आहे परंतु जर तुम्हाला डाव्या बाजूच्या ची सवय होऊ लागली तर तुम्ही अनेक एबस्ट्रॅक्ट गणना करू शका एक अतिशय व्यवस्थित आणि एलेगंट फॅशन तुम्हाला मेट्रिसेस मध्ये काय माहित आहे ते नेहमी लक्षात ठेवा जे तुम्हाला हे लक्षात ठेवण्यास मदत करेल म्हणून आम्ही याला आउटर प्रोडक्ट म्हणतो हे तुम्हाला हवे असल्यास हे रिप्रेझेंटेशन आहे तुम्ही केट व्हेट्टरला एका फायनाईट डायमेन्शनल व्हेटर स्पेसमध्ये कोलम व्हेटरद्वारे दर्शवू शकता तुम्ही रिप्रेझेंट करू शकता ड्युएल व्हेर जेब्रा आहे, ते रो सह आहे आणि हेच आपण कन्व्हेन्शनली फॉलो करणार आहोत एका फायनाईट डायमेन्शनल व्हेक्टर स्पेससाठी आपण मॅट्रिक्ससह खेळू शकतो हे मी म्हटले की कॉलम चा मल्टिप्लाय करणे हे आउटर प्रोडक्ट आहे आणि ते तुम्हाला एन क्रॉस एन मॅट्रिक्स देईल तर आपण याला डायरेक्ट ब्रेक मध्ये ऑपरेटर म्हणून हे आउटर प्रोडक्ट म्हणतो तुम्हाला लक्षात असे की इनर प्रोडक्ट समान स्थितीला नॉर्म म्हणतात आणि जर तुम्ही ते या नोटेशनमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हवे आहे नेहमी झिरोपेक्षा मोठे किंवा समान असण्याचे प्रमाण जेव्हा ते झिरो असते जेव्हा फाय हा झिरो व्हेक्टर असतो ठीक आहे अन्यथा हे जनरल पॉझिटिव्ह हो असेल आणि जर तुम्ही रिप्रेझेंटेशन मध्ये एक्स वन ते एक्स एन आणि रो व्हेटर एक्स वन ते एक्स एन सह कॉलम व्हेटर म्हणून पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला तर नंतर ही कंडिशन आहे जी तुम्हाला या टू व्हेटर्स प्रोडक्ट साठी मिळेल नॉर्मचा स्क्वेअर आणि हे पॉझिटिव्ह डेफिनेट असल्यामुळे हे देखील प्रत्येक वन चौरस असेल मी टेक्निकली स्क्वायर लिहिले आहे हे करेक्ट नाही जेव्हा ते करेक्ट असते जेव्हा ते रिअल व्हेक्टर स्पेस असते जर ते कॉम्प्लेक्स व्हेक्टर स्पेस असते मला कॉलम व्हेक्टर कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटचे संयोगित आणि ट्रान्सपोज घ्यावे लागेल कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट त्यामुळे तुम्हाला एक्स एन पर्यंत एक्स वन स्टार ठेवावा लागेल आणि रिअल व्हेक्टर स्पेस साठी ही कंडिशन समजा जर मी फायनाईट डायमेन्शनल व्हेक्टर स्पेसने सुरुवात केली तरीही मी एन खूप मोठा मानला तर एन खूप मोठा होतो मी जोडलेले चौरस उडू शकतात इन्फिनिटी बनू शकतात एका फायनाईट डायमेन्शनल व्हेक्टर स्पेससाठी तुम्हाला कंडिशन किंवा ची बेरीज आवश्यक आहे तुम्ही ती नेहमी फायनाईट करू शकता पण जर एन वेरी लार्ज झाले तर हे फायनाईट नसण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला ही कंडिशन इपोज करणे आवश्यक आहे व्हेक्टर स्पेस मधील स्टेट्स घ्या जसे की नॉर्म नेहमी फायनाईट असेल हे वेव्ह फंक्शन्स मध्ये केले मी म्हटले की ती वेव्ह फंक्शन्स सर्व स्क्वेअर इंटिग्रेबल वेव्ह फंक्शन्स आहेत मी हे वन व्ही किंवा टू पूर्वी सांगितले होते त्याचप्रमाणे एन फायनाईट डायमेन्शनल व्हेक्टर स्पेसवर असलेल्या व्हेटर स्पेसवरील ही कंडिशन पूर्ण केल्यास हा क्रम स्क्वेअर समेबल सिक्वेन्स असावा असे मानले जाते आणि अशा स्क्वेअर समेबल सिक्वेन्सचा हा संग्रह जे फाय वन फाय टू स्टेट सेट आहे जो या एन डायमेन्शनल व्हेक्टर्स स्पेसशी संबंधित आहे त्या डायमेन्शनल व्हेक्टर्स स्पेसमध्ये जर अशा प्रकारचे स्क्वेअर समेबल सिक्वेन्स असेल तर तुम्ही त्यास व्हेटर स्पेस म्हणता तुम्ही त्या व्हेटर्स स्पेसला असे दर्शवाल एल टू ए टू म्हणजे तर टू म्हणजे वेक्टर स्पेस आहे ज्यामध्ये एक्स एन स्क्वेअरवरील समेशन इन्फिनिटीपेक्षा कमी असल्याचे पालन करणाऱ्या स्टेटचा सेट आहे स्टेट हाई टेक्निकली मी मोड एक्स एन ठेवले पाहिजे कारण ती रिअल व्हेटर स्पेस आहे की कॉम्प्लेक्स आहे हे मी स्पेसिफाईड केलेले नाही त्यामुळे चौरस अविभाज्य स्वेअर समेबल अनुक्रम त्यामुळे माझ्याकडे असलेली कंडिशन कदाचित मी आय आय वन ते एन ठेवू म्हणून या स्थितीला आपण स्क्वेअर समेबल सिक्वेन्स म्हणतो जी बेरीज करते आणि ते फायनाईट आहे त्यामुळे तुम्ही हळूहळू पाहू शकता की जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासात इंटिग्रेशनवर जाता तेव्हा तुम्ही नेमके काय करता सुरुवातीला जर लॅटिसेस स्पेस ठेवली तर तुम्ही स्वतंत्र समेशन्स करू लागाल पण समजा मी एन खूप मोठे बनवतो आणि ते बनवतो अखंड व्हा मग ती स्क्वेअर इंटिग्रेबल सिच्युएशन बनू शकते तुम्ही पहा की मी ते फायनाइट व्हेटर स्पेस बनवण्याचा प्रयत्न करत आहे पण कधीतरी पॉइंट मी ते कंटिन्यूम म्हणून बनवायला सुरुवात करेन आणि स्क्वेअर इंटिग्रेबल फंक्शन्स आणि स्टेट्स बघेन त्यामुळे हे फक्त तुम्हाला एका फायनाईट डायमेन्शनल व्हेटर स्पेस मध्ये नेमके काय घडत आहे याची अनुभूती देण्यासाठी आहे ही फायनाईट डायमेन्शनल व्हेटर स्पेस अशी गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती नाही की ती सिस्टम मध्ये घडते तुमच्यापैकी किती जणांनी स्टर्न गर्ला प्रयोग पाहिला असेल एक्च्युअली टू बीम आणि त्या टू स्टेट लिनियरली इंडिपेंडंट आहेत आणि तुमच्याकडे टू तु डायमेन्शनल व्हेटर स्पेस असू शके तर असे नाही की मी येथे जे काही म्हणत आहे ते घडत नाही ते घडते म्हणून तुमच्याकडे टू तु लिनियरली इंडिपेंडंट फिजिकल फायनाईट डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस आहे मला फक्त टू डायमेन्शनल स्पेस स्पेसवर पोहोचू द्या फक्त सिम्प्लिसिटीसाठी मी आतापर्यंत एन डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस बद्दल बोलत होतो पण आता मी स्वतःला टू डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस मध्ये मर्यादित ठेवेन आणि स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन दोन नोटेशन्स आणि नंतर तुम्ही एक डायमेन्शनल व्हेक्टर स्पेससाठी ते कसे करायचे ते जाणून घ्या तर तुम्हाला आठवत असेल की शेवटच्या लेक्चरमध्ये आमच्याकडे टू बेसिस होते वन ऑर्थोनॉर्मल बेसिस होता अदर वन ऑर्थोगोनल बेसिस होता तर आपण फक्त या उदाहरणासह पुढे जाऊ आपण फाई वन फाई टू लोनॉर्मल केव्हा आहे. जेव्हा इनर प्रोडक्ट ऑफ फाइव वन इक्वल फाइव वन इक्वल वन फाई टू इक्वल फाइव टू इक्वल वन फाय वन फाय वन आणि फाय वन इक्वल फाय टू इक्वल झिरो फाय टू इक्वल फाईव्ह वन तसेच तुम्ही हे कॉम्पॅक्टली फाय आय फाय जे समान डेल्टा आय जे म्हणून लिहू शका टू डायमेन्शनल व्हेटर स्पेससाठी आय आणि जे वन असेल टू आय आणि जे दोन्ही वन घेतील हे एक कॉम्पॅक्ट आहे आता तुम्हाला जनरलायझेशन दिसेल जर मी एन डायमेन्शन वर गेलो तर तेथे एन बेसिस वेटर असतील नाहीतर टू बेसिस वेटर आणि ही ऑर्थोनॉर्मालिटी कंडिशन पूर्ण करेल म्हणून हे सामान्यकृत आहे हे वन ऑर्थोगोनल आहे तर आता आपण काय करू इच्छितो की आपल्याकडे नॉन ऑर्थोगोनल बेसिस देखील असू शकतो म्हणून आपण त्याला फाय वन आणि फाय टू म्हणतो हे नॉन ऑर्थोगोनल का आहे फाय वन फाय टू काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर हे झिरो होणार नाही आणि फाय टू फाय वन हे तत्वत असेल याचा स्टार तर हा असे म्हणण्याचा अर्थ हा नॉन ऑर्थोगोनल बेसिस आहे बेसिस चा अर्थ काय आहे जर तुम्हाला कोणतीही ऑर्बिट्ररी स्टेट कोणतीही ऑर्बिटरी स्टेट लिहायची असेल तर एकदा मी याला बेसिस म्हटल्यावर मी काही कॉम्प्लेक्स कोएफिशन्ट वापरू शकतो फाय आय वर टू डायमेन्शनल व्हेटर स्पेस वन ते टू आहे म्हणून हे बेसिस स्टेट चे सुपरपोजिशन आहे जे तुम्हाला देईल टू डायमेन्शनल व्हेटर स्पेसमध्ये ऑर्बिटरी स्टेट म्हणूनच हा बेसिस सेट बनवतो परंतु हे ऑर्थोगोनल नाही आणि मग आपण काय करावे आपल्याला नॉन ऑर्थोगोनल बेसिस फॉर्मवरून ऑर्थोगोनल बेसिसवर मिळवायचे आहे आपण शेवटच्या लेक्चर मध्ये हेच करत होतो आणि तुमच्यापैकी काही मला विचारत होते की सुरुवातीचा व्हेक्टर कोणता असावा या दोन पैकी कोणतेही व्हेक्टर टू डायमेन्शनल व्हेक्टर स्पेसमध्ये निवडू शकतो ही एक एन डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस आहे प्रारंभ होणारा व्हेटर त्या एन बेसिस व्हेक्टर कोणताही असू शकतो त्यासाठी मला फक्त या व्हेक्टर पासून सुरुवात करावी लागेल अशी आवश्यकता नाही ग्राम श्मिट ऑर्थोगोनलायझेशन फक्त सोयीसाठी आपण म्हणतो फाय वन नॉर्मलायझेशन फाय च्या प्रमाणात असणे जर समजा हे नॉर्मल केले तर फाई वन हाच पहिला वेक्टर, असेल आणि तुम्हाला प्रोजेक्शन घेऊन दुसरा वेक्टर, सापडला की तुम्ही काय करता हे आम्ही लास्ट टाइम केले होते तर ते इथे पुन्हा करूया आम्ही फाय वन ला फाय ची व्याख्या करतो परंतु हे नॉर्मलाइज केले जाऊ शकत नाही तुम्हाला ते सामान्य करणे आवश्यक आहे आपण ग्राम करत आहोत टू स्टेट पैकी वन घ्या फक्त नॉर्मलाइज करा आणि त्याला पहिला बेसिस वेटर म्हणून कॉल करा मी कसे शोधू शकतो फाय टू।, टू दुसरा हा नॉन ऑर्थोगोनल व्हेटर असेल परंतु फाय वनच्या बाजूने कंपोनंट मायनस करा म्हणजे तुम्ही तेच कराल सामान्य तुम्ही करता हे तुम्हाला फाई वन सोबत कंपोनंट देईल फाय वन सह फाय टू स्टेटचे इनर प्रोडक्ट तुम्हाला फाय वन बाजूने कंपोनंट देईल परंतु हे स्केलर आहे तुम्हाला व्हेटर इक्वेशन मिळेल म्हणून मी या बाजूने वॉन्ट ठेवू शकतो किंवा मला हे हवे आहे असे ठेवू शकतो म्हणजे ही संख्या आणि जर तुम्ही टू डायमेन्शनल व्हेटर स्पेस दिली तर हे कॉलम व्हेटर आहे किंवा जर आपण टू डायमेन्शनल व्हेटर स्पेसमध्ये आहोत मी फाय वन ए बी असे दर्शवू शकतो आणि मग तुम्ही फॅक्ट शोधू शकता तुम्हाला आणि बी ला स्पेसिफिक व्हॅल्यू देवया आपण ते वन आणि वन असे घेऊ शकतो नंतर फाय वन काय असेल सामान्य कारणामुळे रूट टू असेल नॉन मुळे हे रिप्रेझेंटेशन आहे आणि आपण याचा वापर शोधण्यासाठी करतो म्हणून जर मला टू शोधायचे असतील तर मला टू घ्यायचे आहेत म्हणून या नोटेशनमध्ये मी वन झिरो असे दर्शवू शकतो जर मी ते घेतले तर तुम्हाला हे वन वन आहे मध्ये हे रू टू वन वन विथ वन झिरो असलेले वन आणि तुम्हाला टू रूटद्वारे वन दिसेल तर हे करा आणि तुम्ही हे केल्यानंतर न्युमरेटरचा रिझल्ट असेल तर मला ची गरज आहे हे जे काही असेल ते मी याला न्यू स्टेट म्हणू दे आणि तुम्हाला त्या स्टेटमधील इनर प्रोडक्टचा नॉर्म घ्यावा लागेल मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजले आहे आणि मग स्क्वेअर रूट घ्या आणि तुम्हाला फाई टू मिळायला हवे येथे आपल्याला काय अपेक्षित आहे आप आपल्याला वन रूट टू मिळतील ते मला अपेक्षित आहे तुम्ही कृपया हे करू शकता आणि तपासू शकता हे वन झिरो मायनस वन बाय टू वन 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 झिरो वन वन आणि नंतर वन वन झिरो वन असेल काय होते ते वन आहे आणि हे वन वन आहे म्हणजे तुमच्याकडे टू बाय टू आणि मायनस वन करून तो असेल ड्युमरेट परंतु ते नॉर्मलाइज्ड नाही जर तुम्ही असे केले तर ते वन बाय फोर वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर आहे परंतु फोर बाय फोर आहे तर हे तुम्हाला काय नॉर्मलायझेशन देते काही वन वन बाय फोर प्लस वन म्हणजे टू बाय फोर म्हणजे टू बाय टू म्हणजे एनचे स्क्वेअर रूट एनचे स्क्वेअर रूट वारे वन म्हणजे रूट टू त्यामुळे तुम्हाला स्टेट मिळेल रू टू प्रकारानुसार आहे या यासारख्या साध्या उदाहरणासाठी हे करण्याचा खूप सोपा प्रयत्न करा आणि त्याचा अनुभव घ्या पण या प्रक्रियेत काहीतरी आहे जे मला तुम्हाला सांगायचे आहे ते काय आहे ते आपण येथे पाहतो हा तुकडा तो तुकडा काय आहे फक्त सांगितले काही स्लाइड्स पूर्वी हे आउटर प्रोडक्ट आहे परंतु या आउटर प्रोडक्टचे ऑपरेशन काय आहे ते एका ऑर्बिट्ररी स्टेटचे कंपोनंट प्रोजेक्ट करते फाई वन डिरेक्शन सह हे आउटर प्रोडक्ट एक प्रोजेक्शन ऑपरेटर आहे इज फाई वन फाई वन प्रोजेक्शन ऑपरेटर आहे मॅट्रिक्स ऑपरेटर होणार आहे जर हे ऑपरेट्स असेल तर मी याला म्हणून कॉल करू आणि ती वनेया ऑपरेटरला हॅट घालू हे कन्व्हेशन आहे जे आपण फॉलो करतो मोमेंटम सह गोंधळात टाकू नका हे काही प्रोजेक्शन ऑपरेटर आहे पी वन हॅट समजा मी फाय टू वर करतो हे झिरो किंवा नॉन झिरो काय आहे झिरो म्हणजे प्रोजेक्शन ऑपरेटरची व्याख्या जर तुमच्याकडे एन बेसिस सेट असेल जर तुम्ही प्रोजेक्शन ऑपरेटरला प्रोजेक्ट सह स्पेसिफिक बेसिसवर फाय वन डिफाईन केले तर जेव्हा ते इतर ऑर्थोनॉर्मल बेसिसवर चालते तेव्हा ते झिरो असेल म्हणजे प्रोजेक्शन ची डेफिनेशन देखील अशाच प्रकारे डिफाईन करू शकते टू डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस प्रोजेक्शन ऑपरेटर पी टू तुम्ही प्रोजेक्शन ऑपरेटर डिफाईन करू शकता पी टू काय आहे पी वन प्लस पी टू प्रोजेक्शन ऑपरेटरची समा आयडेंटिटी ऑपरेटर सारखी असावी तू डायमेन्शनल व्हेक्टर स्पेसमध्ये मी स्वतः स्पेसिफाईंग करत आहे तू डायमेन्शनल व्हेक्टर स्पेसमध्ये टू प्रोजेक्शन ऑपरेटर आयडेंटिटी म्हणून एकत्रित केले जाऊ शकतात म्हणून जेव्हा जेव्हा मी ऑर्बिटरी स्टेट फाईल लिहितो तेव्हा मी हे लिहू शकतो जसे मी म्हटल्याप्रमाणे मी ते काही सी आई फाई आई प्रोजेक्शन ऑपरेटर पी वन फाई प्लस पी टू फाई म्हणून लिहू शकतो कारण पी वन पी टू आयडेंटिटी आहे स्टेट फाई याप्रमाणेच आणि ही स्टेट फाई हे बेसिस स्टेट सुपर पोजिशन म्हणून देखील लिहिले जाऊ शकते कॉम्प्लेक्स कोएफिशियंट असं आता मला सांगा सी वन म्हणजे काय आणि सी टू म्हणजे काय सी वन असेल पी वन हे आउटर प्रोडक्ट फाई वन फाई वन सी वन म्हणजे काय सी वन म्हणजे फाई वन सह फाई सी टू म्हणजे स्ट्रेट फाई टू या आउटर प्रोडक्ट येथे येतील तर सी टू म्हणजे काय ह्या करण्यासाठी तर त्याचे जर तुम्हाला ही संकल्पना डायमेन्शनल व्हेटर स्पेसमध्ये समजली असेल तुम्ही कोणत्याही फायनाईट डायमेन्शन इन्फायनाइट डायमेन्शन व्हेटर स्पेससाठी हे करू शकता ही थीम समान आहे फक्त एक गोष्ट म्हणजे प्रोजेक्शन ऑपरेटरची संख्या वाढेल आपल्याकडे हेतू नसतील वेक्टर स्पेसच्या डायमेन्शनच्या संख्येवर किंवा परिमाणांवर अवलंबून असते आणि कोणतीही ऑर्बिटरी स्टेट एकतर हे लिनियर कॉम्बिनेशन किंवा ही कॉम्बिनेशन गोष्ट म्हणून लिहिली जाऊ शकते मला इथे थांबू दे